धमाल कॉमेडी वेब सीरीज चांडाळ चौकडीच्या करामती अगं माझ्या लेकीचं तर एवढं अवघड झालंय ना, सासू तिला खूप त्रास देते. अगं माझ्या लेकीचं लई हाल आहेत बघ. काय लेकीचं काही फोन नाही, काही सुद्धा फोन नाही, काय नाही बघ. का नाही ना, तिच्या सासूला आवडतच नाही फोन केले. अगं असं कुठं असतं का मग काय तर, आणि त्यामुळे मी पण फोन करत नाही. तू करायचा नाही ना, तिची सासू घेऊन देत नाही फोन. विचारपूस करायची. हॅलो, हाय, बोल ना. बरं झालं अगं तू फोन केला. ती 4 दिवस फोनच करायला वेळ भेटला नाही ना तुला. काय ग, बर बर, कशी आहे बाबांची तब्येत? काय बर बर, बाबांची काळजी घे. आई वे आहेत की बसलेत? सांगितलं काही नाही लगेच. आई मला काही बोलली नाही. मी तुला विचारतोय काय झालं ते. आईला विचारायचं ना काय झालं ते. सारखं किरकिर किरकिर किरकिर. अगं पण थोडंफार हातभार लावत जा ना, करत जा ना तू पण मदत आईला. मी करत नाही का काम? मी असं बोललोय का? सारखं आईचंच काम केलं दिसतं, माझं काम नाही दिसत. मला सांगा वहिनी, तुमच्या आईला पण सून आहेच की, पण ती सून तुमच्या आईला किती आईप्रमाणेच वागवते ना. ओ, माझ्या आईला काही बोलू नका, माझी आई चांगलीच वागवते सुनेला. अरे तो पण असा रडत आमच्याकडे सांगत आलाय, बायको ताप देते, बायको ताप देते. अरे असली बायको तुमचे तेमते करून ठेवायत ना बाय. बायकांच्याकडे रडत आलाय तिथं. ए शन्या, अरे एखाद्याला चांगला सल्ला द्यावा. खुशाल म्हणतोय तुमते तेमते करायची. अरे तुमते तेमते करावी, पण थोडक्यात थोडीशी जलक करायची कामापुरती. होय, तुम्ही काय खाता नक्की? म्हणजे सारखं त्याच्यात फोन करते ते म्हणून कसलं पीठ खाता त्याला? तेव्हा सारखं बुद्धी असली ती डोक्यात. तुम्ही चिडू नका, रामाराव, हे आपल्याला संसार एखाद्या चांगलं करायचंय. कसं मावशी, ह्याचं नाव आहे ऋषी. जुने इतिहासातलं ऋषी मुनी ही जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे, संन्यास असायचे. तसं नाव ह्याचं ऋषी, म्हणजे त्याला काय तुम्ही संन्यास करायचं ठरवले? नुसता ऋषी नाही, ऋषी केस. हा ऋषी, तरी केस नसलं आता तरी ऋषी केस नाव आहे. आणि तो बर मावशी, तुम्ही नाहीच पाठवणार का वहिनींना?